पहिली सेमीफायनल शिवशक्ती प्रीमियर लीगची, पहिला बॉल दिलाय सन्मान आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली धाव आलेली आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर किरण जाधव, अजय सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. टीम ओमसाई इलेव्हन साठी, ओमसाई इलेव्हनने सेमीफायनल मध्ये धडक मारली आणि मोठ्या फरकाने त्यांनी सुपर सिक्सचा सामना जिंकला आणि त्यानंतर ही पहिली सेमीफायनल त्यांना खेळायला मिळाली. एका बाजूला संघ आहे फ्रेंड्स एने वॉरियर्स हा संघ. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार, अमर बामरत जिल्हा आयकॉन. यावेळेला बॉल हवेत आहे, झेल होईल का आणि झेल निसटली आहे. जिल्हा आयकॉनची झेल किती महत्वाची आहे आणि हा झेल निसटलेला आहे. अजय सावंत यांचा झेल किती महत्वाचा होता पाठीमागच्या सामन्यामध्ये. अजय सावंत यांचा झेल निसटला आणि 73 धावांचा झुंजार खेळ उभा करणारे अजय सावंत होते. उरमोडी परिसरातले दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला किरण जाधव, अमर बामरस यांचा मारा. यावेळेला फटका गॅप शोधेल का? नाही. कमी गतीचा बॉल होता, फिंगर रोल केले होते अमर बामरस यांनी आणि त्यानंतर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव मिळाले, आता संयम ठेवलाय. एका बाजूला ओमसाई इलेव्हन, श्री ओमकार साळुंके यांचा संघ. वेदांत स्पोर्ट एका बाजूला, फ्रेंड सेने संघ खेळत आहे. नितीन बादापुरे आणि अमोल तरड यांच्या मालकीचा संघ. या दोन संघ मालकांमध्ये लागलेली ही झुंज आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये. बॉल क्रमांक 4 अपट लाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जाऊ दिलाय. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांनी दात फेटाळली आहे. कमालीचा बॉल होता, पाठी ओढला, अतिरिक्त उसरी प्रदान केली आणि बॉल वेगाने यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा दिल्यात परंतु विकेट अमर बामरस यांना मिळाली नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील आणि बॅटिंगसाठी किरण जाधव, सारखळ कडवाडी. यावेळेला हा फटका, क्षेत्ररक्षक आहे 2. खोलवर पद्धतीचा बॉल बुंद्यामध्ये टाकलाय, खोलात टाकलेला बॉल एकच नव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा अतिशय योग्य आहे. अमर बामरस प्रगल्भ अनुभव आहे, नवी मुंबईचं क्रिकेट सातत्याने चांगलं खेळलंय, मग ग्रामीणचंही क्रिकेट चांगलं खेळलंय. परंतु एका बाजूला दोन्ही खेळाडू नामवंत आहेत, अजय सावंत आणि किरण जाधव. अनेक वेळा अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांचा खेळ बहरलाय. यावेळेला वेळेच्या चुकता नाहीये. आता मोठी विकेट आहे का? हो. आणि अमर बामरस यांनी पकडलाय झेल. अजय सावंत जिल्हा आयकॉन माघारी. मोठी विकेट, खराब शॉट सिलेक्शन, वेळेच्या चुकता नव्हती आणि अमर बामरस यांनी झेल पकडला आणि त्यानंतर जल्लोष व्यक्त केला कारण त्यांना देखील माहिती होतं की ही किती महत्वाची विकेट आहे. जिल्हा आयकॉन आज मात्र नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. पाठीमागच्या मॅचमध्ये 73 धावा परंतु या मॅचमध्ये झटपट माघारी आलेल्या आहेत. जीवनदान मिळालं होतं परंतु जीवनदानाचा फायदा मिळू शकला नाहीये. आणि धावा बनवल्या तब्बल 3-5 जे धावपट्टू आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री रोपच्या बाहेरून धावा, ही विनंती आहे. त्याचबरोबर टँकर चालक यांना विनंती आहे की आपण जे आपला टँकर आहे तो मैदानाच्या बाहेर घ्या कारण तिकडे बाउंड्रीच्या आतमध्ये आहे, त्यासाठी आपण सहकार्य करा लगेच. आपल्यासाठी खेळ थांबलेला आहे, एकतर आपण पाठी घ्या किंवा तो पुढे आणा. टँकर चालक आपण थोडासा पाठी घ्या ना, आपण सामना सुरू करूया. तुम्हाला जायचं आहे त्यावेळेस सामना थांबूया, आपण थोडासा पाठीमाग घ्या. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आपण टँकर चालकांचा आभार मानूया आणि पुन्हा एकदा वळूया
मैदानाच्या दिशेने आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा सेमी फायनलचा थरार. किरण जाधव आणि आता राकेश गाडगे ही जोडी, तर बॉलर आहेत नितीन शिंदे अनावळेवाडी. यांच्यामधलं घमासान युद्ध. नितीन शिंदे पहिला बॉल घेऊन येतील षटक क्रमांक 2 चा. यावेळेला कमी गतीचा बॉल. नितीन शिंदे यांनी आज वेगावरती भर दिला नाहीये, तर गती कमी होती या बॉलच्या पाठीमागे आणि टप्प्यावरचा ताबा हा अचूक होता. टाकला तो डॉट बॉल, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. एका बाजूला किरण जाधव, आता यांच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे कारण अजय सावंत माघारी गेलेले आहेत आणि करायचा आता चांगला खेळ. तुफानाला माघारी पाठवलंय, परंतु या जोडीकडे क्षमता आहे, तंत्र आहे चांगलं. परंतु एका बाजूला चांगले ऑलराऊंडर नितीन शिंदे. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला वहिला चौकार ओमसाई इलेव्हन साठी किरण जाधव यांच्या बॅट मधून. थँक्यू. धावसंख्या आहे 9-1. गडी बाद 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. पहिला बॉल नितीन शिंदे यांचा चांगला होता, त्यानंतर चौकाराचा बॉल आहे. कमी गतीचा हाही बॉल होता, परंतु लोअर फुल टॉस होता आणि स्वीप केला किरण जाधव यांनी आणि मिळवल्या धावा. स्लॉग स्वीप होता आणि मिळवल्या धावा तब्बल 4. बॉलर तयार नितीन शिंदे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता कट करण्याचा प्रयत्न, आता उसळी दिली आहे, बॉल थोडासा पाठी ओढला, हे मिश्रण होतं या बॉलच्या पाठीमागचं आणि फलंदाज किरण जाधव यांना प्रभावित करतोय. आलाय तो डॉट. एका बाजूला नितीन शिंदे अनावळेवाडी, एका बाजूला किरण जाधव सारखळ कडववाडी असा रंगणारा सामना. धावसंख्या आहे 9-1. 3 बॉलचा खेळ संपलाय. चौथा बॉल तुम्ही पाहताय. फर्स्ट सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट, पहिली सेमी फायनलची लढत. बॉल क्रमांक 4 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर नितीन शिंदे यांचा फटका. कव्हर्सला खेळाडू आहेत, झडप घालतायत. एकच सिंगल धाव मिळेल, या सामन्याचं महत्व फार मोठं आहे. जो संघ जिंकेल ना तो डायरेक्ट फायनल खेळेल, परंतु जो संघ हारेल ना तो सह्याद्री सुपरस्टार या टीम सोबत क्वालिफायरचा राऊंड खेळेल आणि तिकडे जो संघ जिंकेल ना तो जिंकणाऱ्या संघासोबत फायनल खेळेल. 10 धावा 1 गडी बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि बॅट्समन आहेत आता राकेश गाडगे. पारांबे स्विच हिटचा फटका, बॉलने गॅप शोधलाय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे, संरक्षणासाठी खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. हो नाही, हा प्रयत्न सुरू होता, परंतु या प्रयत्नामध्ये धाव थांबवली आहे. या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला टाळाव्या लागतील. जोखीम तर तुम्हाला घ्यावी लागेल, परंतु जोखीम अशी घ्या जी परवडेल. इथे एकच धाव मिळते, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता बनवायची आहे टीम ओमसाई इलेव्हनला, ती पार्टनरशिप आहे, हवी आहे एक साझेदारी आणि घ्यावी लागेल दोन्ही खेळाडूंना जबाबदारी. बॉलर तयार. आठव्या बॅटने चाबूक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीपला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, गडबड होते, लगेच मोबदला मिळेल दुसऱ्या धावेचा. एका धावेचं रूपांतर हे दुहेरीमध्ये केलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहे 2 षटकं, अखेरीस 13 धावा. 1 मिनिटाचा वेळ आहे स्ट्रॅटेजिक टाइमआउटसाठी. चला ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत या प्रीमियर लीगचं. स्प्रे आहे का फर्स्ट एड किट मध्ये? चला संपलेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 टाइम अप. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे आणि प्रत्येक वेळेस 12 अतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांना सूचना दिली जाणार नाही की तुम्ही पाणी बॉटल तयार ठेवा. ज्यावेळेस आपला सामना सुरू होईल त्यावेळेस आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी बॉटल भरून ठेवल्या पाहिजेत, कारण 2 षटकं संपल्यानंतर तुम्हाला जाण्याची मुभा आहे.
त्यामुळे आपण डिले करू नका. त्यामुळे वारंवार ह्या सूचना तुम्हाला दिल्या जाणार नाहीयेत, कधी सूचना देऊन द्यायच्या राहतात, त्यामुळे आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय 13-1. आता ओव्हर नंबर 3 साठी आणि या षटकासाठी बोलवलेला आहे अक्षय आहेरे. पा, धावसंख्येची गती मंदावली आहे, ती वाढवावी लागेल. पुढे आले होते आणि थँक्यू. पहा, आणखीन एक मोठा धक्का लागलाय. पायांचा वापर ज्यासाठी ओळखले जातात राकेश गाडगे, अगदी 30 त्यांनी केलं पायांचा वापर. 14-2 अशी स्थिती आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय धावा येणं फार महत्वाचं आणि किरण जाधव 8-9 अंगावरती आदळणारा बॉल, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक करंटला फेक बॉल, एस्टॅनचा वेध घेऊ शकला नाहीये. एक सिंगल धाव लेग बाईटच्या माध्यमातून पंच आम्हाला कळवत आहेत. एका बाजूला मयूर कांबळे सर मुख्य पंच म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ अनालिसिस BCCI म्हणून त्यांची ओळख आहे. एका बाजूला जावेद सय्यद सर आहे ज्यांनी नुकतीच MCA ची परीक्षा दिलेली आहे. बॉलर तयार. यावेळेला हा बॉल अंपायर कॉल नो आहे. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय. दुसरीचा प्रयत्न, तिसरी मिळेल का? संपूर्ण टीम आहे. हा डॉट आलाय, कम बॅक चांगलं केलंय. पण या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला 22-2 अशी स्थिती आहे. विशाल सळुंके यांच्याकडे क्षमता आहे, मधल्या फळीमध्ये ताबडतोब बॅटिंग करू शकतात. आज ती त्यांना करावीच लागेल. यावेळेला बॉल उचललाय आणि पाठवलाय सी कॉर्नर सीमा. धावसंख्या 29. पा, हा फटका पूर्णपणे बसला होता. बॉल हवेत उभा राहिला आणि एका बाजूला करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 9.67 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 39. म्हणजे धावगती वाढवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे लगभग कुठेतरी जी धावगती आहे ना ती 10 आहे. अंतिम षटक नितीन बादापुरे तयार. यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग आहे, एकच सिंगल धाव. नितीन बादापुरे यांनी चांगला खेळ केलाय, अंतिम षटकामध्ये आलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेस आलेत ना त्या त्यावेळेस चांगला खेळ केलाय. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये किरण जाधव 9-9, निलेश मोरे 1-1. म्हणजे कुठेतरी हे स्वरूप बदलणं फार महत्वाचं आणि षटकारासाठी राजेंद्र साळुंके यांच्या वतीने पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक आणि कौतुकाची थाप आहे फलंदाजांवरती षटकारासाठी. आता ते षटकार येतील का? ही कौतुकाची थाप आहे राजेंद्र साळुंके यांची. शेवटचे 5 बॉल शिल्लक, स्ट्राईक करेनला किरण जाधव आणि यावेळेला किरण जाधव यांचा टोला सीमारेषेच्या बाहेर, बॅटचा बोलबाला, षटकार किरण जाधव. थँक्यू. आता चर्चा सुरू झाली. किरण जाधव यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय राजेंद्र साळुंके यांच्या वतीने षटकारासाठी. कौतुकाची थाप आणि त्यानंतर मारलेल्या या दोन फलंदाजांनी एक एक षटकार. धावसंख्या 36-3. शेवटचे 4 बॉल, किरण जाधव तयार तर एका बाजूला नितीन बादापुरे. असा रंगणारा सामना. एका बाजूला सारकळ कडववाडी तर एका बाजूला कासानी. किरण जाधव 10 बॉल 15, 36 धावा, 3 गडी बाद. कमी गतीचा बॉल, स्लॉग स्वीप, खेळाडू झडप, प्रयत्न चांगला, हजर जबाबीपणा, समय सूचकता चांगली दाखवली, संघासाठी काही धावा वाचवल्यात आणि त्यासाठी खेळाडूचं कौतुक करावं लागेल. कारण अशा प्रकारच्या कॅचेस आणि बॉल अडवणं कठीण असं. परंतु यावेळेला पहा, त्यांनी पाहिलं की आपला प्रयत्न अपुरा पडणार आहे, बॉलला संरक्षण द्यावं लागेल आणि त्या अंगाच्या साह्याने त्यांनी संरक्षण दिलं आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. 38-3, 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. किरण जाधव 17 बॅटिंग करतायत. नितीन बादापुरे यांनी 9 धावा खर्च केल्या 3 बॉलच्या पाठीमागे. यावेळेला हा बॉल चांगला उजव्याच्या बाहेर खोलीत टाकलेला, बुंद्यामध्ये टाकलेला हा बॉल. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी दात उचलून धरली आहे. बॅट्समन निलेश मोरे धावचीच्या स्वरूपामध्ये रन आउट. शेवटचे 2 बॉल या. पण
नफा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा फसला जोखीम घेण्याचा प्रयत्न केला होता आणि जोखीम टाळता येऊ शकली नाही आणि एक चांगली फेक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रन आउट. आता सोमनाथ कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत जे एक्यूचे आहेत. शेवटचे फक्त बॉल शिल्लक आहेत दोन, धावसंख्या 39 वरती 4. पुढचा बॉल नितीन बादापुरे. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला फेक, आणखीन एका विकेटचं पतन. खराब अंडरस्टँडिंग, फार वेळ सोमनाथ कदम स्ट्रायकर एंडला थांबले आणि किरण जाधव नॉन स्ट्रायकर एंड वरतून धावत आले होते. 5 बॉलचा खेळ संपला 39 वरती 5. आणखीन एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये रन आउट. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज झाले रन आउट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला आहे. धावसंख्या आहे 40 वरती 5. तुम्ही पाहताय पहिली सेमीफायनल शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि बॅट्समन आहेत किरण जाधव. 12 बॉल 18 धावांचा झुंजार खेळ. जिथे 39 आम्ही करेक्शन केलं. ओके, शेवटचा बॉल नितीन बादापुरे तयार आणि या वेळेला बॅटचा वरचा किनारा झेल निसटलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि बॉल नॉन स्ट्रायकर एंडला टाकलाय. एकच धाव 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम ओमसाई 11 ने बनवलेले आहेत. आता बनवायच्या आहेत 41 धावा टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमला. 41 धावा 24 बॉल असं आहे समीकरण. ऐकूया या प्रीमियर लीगचं मधुर संगीत. चेक चेक, थँक्यू डीजे. त्याचबरोबर कासपठार विभागातील अनेक ग्रामस्थ ही शिवशक्ती प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेले आहेत. खरं तर सारखळगावचे जे खेळाडू आहेत सतीश जाधव, त्याचबरोबर नारायण जाधव, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र देखील आलेले आहेत सारखळगावचे. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. खरं तर आयोजकांचा कॉल आहे आणि त्याचबरोबर जांभूळमुरे गावातील देखील ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. जांभूळमुरे ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष रोहिदास सिरंग जांभळे, सेक्रेटरी अंकुश बाळू शेदार, युवा कार्यकर्ते महेश पांडुरंग जांभळे, रवींद्र जांभळे आणि त्यांच्याबरोबर सहकारी मित्र आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आमच्या 14 गावातील जे ग्रामस्थ ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. त्याचबरोबर उर्मोडी परिसरातील देखील अनेक प्रेक्षक इथे ग्रामस्थ आलेले आहेत प्रत्येक गावातून. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांचा कॉल आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजणच मुख्य व्यासपीठावरती यावं असं आपणास आम्ही विनंती करीत आहोत. ओल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. रंगलेला शिवशक्ती प्रीमियर लीगचा दैदिप्यमान थरार. तुम्ही पाहताय पहिली सेमीफायनल या शिवशक्ती प्रीमियर लीगची. किरण जाधव यांचाच खेळ भरला 19 धावांचा. अजय सावंत 3 वरती माघारी परतले आणि तब्बल 4 फलंदाज रनआउट झाले. विशाल साळुंके, निलेश मोरे, सोमनाथ कदम, सचिन शेडगे हे 4 फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी आले. राकेश गाडगे 2 बॉल 1. असंच विश्लेषण आपण पहिल्या डावाचं करूया आणि वळूया दुसऱ्या डावाकडे. 41 धावा 24 बॉल आपण सर्व 14 गावातील ग्रामस्थांचं करूया या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने. सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 41 धावा घमासान युद्ध. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीयेत हे तितकंच खरं आहे आणि त्याचमुळे की काय रंगला आहे शिवशक्ती प्रीमियर लीगचा एक जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये हा क्रिकेटचा सोहळा. चला आता आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया आणि पाहूया या सामन्याचा थरार.
पण लकी ड्रॉ अजूनही चालू आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जर तुम्हाला कुपन घ्यायचे असेल तर तुम्ही कुपन घ्या, 100 ला 4 आणि 30 ला 1. लकी ड्रॉ साठी सायकल आहे. आता फ्रीज आलेला आहे, जो फ्रीज आहे मालिकावीरासाठी. म्हणजे वैयक्तिक पारितोषिकांची उधळण तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. मालिकावीरासाठी 11,000 पुरस्कार आणि फ्रीज आहे. मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना देव्या शुभेच्छा. पाहूया फर्स्ट सेमी फायनल ऑफ द टूर्नामेंट. दुसरा डाव पहिल्या डावामध्ये घडलंय काय तर 40 बनवलेली आहे टीम उमसा 11 ने 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी. एका बाजूला अमर बांबरत, जिल्हा आयकॉन, वडगाव गाव, नितीन शिंदे, अनावळे वाडी, राकेश गाडगे, पारांबे असा रंगणारा हा दुसरा डाव. पहिला बॉल राकेश गाडगे यांच्या हातामध्ये आहे. 24 बॉल 41 धावा. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेळेच्या अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, स्ट्रायकर एंडला बॉल फेक केली आहे. यावेळेला पहिल्याच बॉल पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न अमर बांबरस करतात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. राकेश गाडगेंनी पहिला बॉल हाताळला, 1-2 धावा दिलेल्या आहेत. कमी धावसंख्येचा सामना आहे, त्यामुळे कुठेतरी विकेट आणि डॉट बॉलसाठी जावं लागेल उमसा 11 ला. आणि एका बाजूला चौकार आणि षटकार आणि संयमाने बॅटिंग करावी लागेल टीम फ्रेंड्स एने वॉरियर्सला. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला, खेळाडू एने अगोदर बॉल सीमारेषा ओलांडतो आहे. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, 4 धावा चौकार. बॅट्समन आहेत अमर बांबरस. एक चांगला फटका अमर बांबरसांच्या बॅटमधून आलाय, बॅट तळपली आहे, परंतु राकेश गाडगे यांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. जो काय अनुभव आहे तो कृतीमध्ये आज आणावा लागेल. बॅटिंगमध्ये खास काही करू शकले नव्हते, परंतु अमर ही एक मोठी विकेट असू शकते या सामन्याची, कारण जिल्हा आयकॉन आहेत. या 2 विकेटवरती भरपूर काय अवलंबून आहे फ्रेंड्स एने वॉरियर्स. अमर बांबरस आणि नितीन शिंदे, एका बाजूला राकेश गाडगे यांचा मारा. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलने गॅप शोधला आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आहे मोठी दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. थँक्यू डीजे. फटका पहा, अंगावरती छोट्या उसरीचा बॉल पाठवला सरळ 4 धावांसाठी. दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही, आणि जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावीच लागते. दहा वरती 0 अमर बांबरस, 3 बॉल 10. पुढचा बॉल राकेश गाडगे यांचा. यावेळेला हा फटका फसलाय का, परंतु बॅकअपला खेळाडू नाहीये. 3 बॉल 3 चौकार आणि हॅट्रिक इथे साधलेली आहे. आणि शिवशक्ती मित्र मंडळाकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. याडीजे लागोपाठचे 3 चौकार इथे ठोकलेले आहेत अमर बांबरसांनी. आक्रमण केले राकेश गाडगे यांना, आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि यावेळेला मोठा सरळ चाललाय हवेंच्या लाटांवरती स्वर होत बिग ब्लास्ट येतोय अमर बांबरसांच्या बॅट मधून. हा षटकार माझा फटका म्हणजे 440 झटका षटकार. अमर बांबरसांनी अंगावरती येणारे बॉल वळवलेले आहेत. चांगला सूर गवसला या सामन्यामध्ये, परंतु एका बाजूला पहा जबरदस्त बॅटिंग अमर बांबरस. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमापार. बॅट्समन आहेत अमर बांबरस, वडगाव आहे त्यांचं गाव. आलाय तो षटकार. राकेश गाडगे आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नामध्ये, काही चुंबक तत्वाचा गुणधर्म वापरून हा सामना खेचून आणता येईल का, परंतु हा पहा त्यापेक्षाही मोठा नाही होणार धावांचा तोटा. येतोय तो षटकार अमर बांबरस, सेट ऑन अ फायर, सीमारेषेला आग. आज मात्र दुसऱ्या डावामध्ये सीमारेषेने बॉलला आपलंस केलंय. अमर बांबरस मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग, क्वालिटी फटका सरळ पाठवलाय 6 धावांसाठी.
पहा लकी ड्रॉ सायकल आहे, चार कूपन 100 रुपये, एक कूपन 30 रुपये, धावसंख्या 26। हॅलो चेक। एका षटकाचा खेळ संपलेला आहे, 26-0। आता इथून पुढे बनवायचे 18 बॉल 15 धावांची गरज। आपण चर्चा करतोय ना, काही चुंबक तत्वाचा गुणधर्म वापरून हा सामना खेचून आणता येईल का, कारण लोखंडामध्ये जर चुंबक तत्वाचा गुणधर्म नसेल ना तर तो एक छोटस पीस देखील उचलू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे काही गुणधर्म वापरून हा सामना ओमसाई 11 कडे खेचून आणता येईल का, याचाच प्रयत्न करावा लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि स्ट्राईक वरती आता पुन्हा आणलेला आहे अमर बांबरस यांना 27 धावा। चांगली बॅटिंग केली आहे, परंतु एका बाजूला षटक क्रमांक 2 अजय सावंत, जिल्हा आयकॉन, बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकले नव्हते, परंतु आता गोलंदाजी मध्ये चमक दाखवावी लागेल। परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर अमर बांबरस यांनी त्यांची विकेट टिपली होती, आता अजय सावंत त्यांची विकेट टिपतील का, इट का जवाब पत्थर से दिला जाईल का, समोर आहेत आता नितीन शिंदे। 16 बॉल 13 ची गरज, शिवशक्ती प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान थरार। कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाहीयेत, बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि त्यानंतर हा बॉल सोडला, आला तो डॉट। हा आधुनिक काळाचा बॉल आहे, ज्या बॉलचा नेहमीच बोलबाला राहिलाय आणि तोच बॉल इकडे टाकलाय अजय सावंत यांनी। याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। हा पटलाय बॉल, आता हाही बॉल चांगला आहे, या बॉलची धाकता आहे। याच प्रकारचे बॉल आले ना तर फलंदाजांवरती दडपण येईल आणि त्याच प्रकारे खेळ करावा लागेल। आता 14 बॉल 13 ची गरज, एका बाजूला अजय सावंत सामना बनवत आहेत, परंतु विकेट मिळवतील का। पुढील बॉल यावेला जोर कसटोला, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक, तडक फडक कडक बेधडक आलाय तो या बॉलच्या पाठीमागे, चौकार की षटकार। षटकार, प्रीतम जाधव यांचे स्वागत। हा एक मोठा फटका आला, बॉलर तयार, आणखीन एक, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आता विकेटचं पतन, पहिलं सुयश मिळालंय ओमसाई 11 ला। धावसंख्या आहे 34 आणि 34 धावसंख्येवरती पहिला गडी गारद केलाय, 12 बॉल 7 ची गरज। ऐकूया या प्रीमियर लीगचं एक छोटस आणि मधुर संगीत। थँक्यू। आता येणारे बॉल आहेत 12 आणि बनवायचे आहेत 10-7 आणि या षटकासाठी आलेले आहेत किरण जाधव। क्षमता आहे किरण जाधव यांच्याकडे, पा आत्मविश्वास जर तुमच्या सोबत आहे ना तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जा, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही। परंतु हा झेल पकडणं फार महत्वाचा होता, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा चिरत 4 धावींसाठी आलाय तो चौकार। विजयाचा मार्ग मोकळा होईल का विजयाच्या उंबरट्यावरती, फ्रेंड्स एने वॉरियर्स जाऊन संघ पोहोचलाय 38 वरती जाऊन पोहोचलाय, अवघ्या 3 धावांची गरज। आणि यावेळेला विजयाचा कळस रवणारा फटका अमर बांबरस यांच्या बॅट मधून आलाय आणि फ्रेंड्स एने वॉरियर्स कित्येक प्रीमियर लीग मध्ये मिळत होता अपयश, परंतु शिवशक्ती प्रीमियर लीग आली आणि हा संघ क्वालिफाय झालाय फायनल साठी, त्यासाठी त्यांचं अभिनंदन। परंतु एका बाजूला कौतुक टीम ओमसा 11 चं, कारण हाही संघ चांगला खेळ आणि या संघाला पुन्हा संधी आहे। आता क्वालिफायर राऊंड सह्याद्री सुपरस्टार विरुद्ध ओमसा 11, चला टॉसडी या, ओमसाईला संधी आहे, सामना जरी गमवला असला ना तरी ओमसाईला संधी आहे।
आणि या पा इथून पुढच्या सामनावीराचे पुरस्कार हे अंतिम सामना ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस आपण वितरण करणार आहोत, त्याची नोंद आपण घ्या. ओके चला टॉस अडिया उमसाई, टॉस अडिया तुम्हाला संधी आहे आणि सह्याद्री सुपरस्टार आपण टॉस अडिया आणि त्याचबरोबर दोन पारितोषिक आहेत ते आम्ही वितरण करतो. आपण घेऊन चला किरण जाधव आणि विशाल साळुंके, 500-500 रुपये आहेत श्री राजेंद्र साळुंके यांच्या वतीने. आपण हे पुरस्कार आपण स्वीकारावे ही विनंती आहे. ग्रामस्थ मंडळ जांभूळमोरे यांना विनंती करूया. आपल्या सर्वांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत, आपण सर्वजण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. चला टॉस साठी या.